मंडळी नमस्कार माझी थोडीशी मानहानी झालेली आहे पाठ आणि मान याच्यामध्ये काय झालंय माहीत नाही पण जरा दुखत आहे त्यामुळं माझ्या हालचाली किंवा चेहऱ्याच्या हालचाली तुम्हाला जरा वेगळ्या वाटतील तर माफ करा आता माझी मानहानी झाली आहे म्हटल्यावरती मी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन पोचलो की काय असा फील मला येऊ हो लागलाय चला जाऊ दे आपल्याला विषय मान मानहानीचा बोलायचा नाही आहे आपल्याला विषय उद्धव ठाकरेंचा बोलायचा नाही आहे आपल्याला विषय उद्धव ठाकरेंनी आणलेल्या संजय पांडेंचा बोलायचा आहे संजय पांडे संजय पांडे हे नुकतेच निवृत्त झालेले मुंबई पोलीस दलातली आयुक्त राज्याचे काही काळ अनधिकृतरित्या महासंचालक राहिलेले व्यक्ती आयुष्यभर साईड कॉर्नरला राहिल्यामुळं पोलीस दलावर नाराज असलेले लोक म्हणतात की संजय पांडे चांगले अधिकारी होते पण त्यांचं चांगूल पण प्रत्यक्षात कार्यकारी पदावर आल्याशिवाय बघायला मिळत नाही आणि ते आल्यावर बघायला मिळालं देखील संजय पांडेंना राज्याचा डी जी केलं गेलं त्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यापर्यंत मजल मारली राज्यातील सरकार जे सांगतंय ते प्रामाणिकपणे करत राहायचं हे काम संजय पांडेने आयुष्यभर केलं ज्यांनी आपला चांगुलपणा जपला होता तो चांगूलपणास त्यांनी आपल्या कार्यकारी पदासाठी संपवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही संजय पांडे राज्याचे मा, पोली महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आणि पाठोपाठ त्यांच्यावरती ईडीचा ससेमिरा लागला आता या सगळ्याच्या आधी माझ्या एका व्हिडिओतल्या दोन सत्यापैकीचं हे सत्य मी तुमच्या समोर मांडणार आहे त्यामुळे सुरुवातीला संजय पांडेंच्या अटकेच्या या संदर्भात भाष्य करण्याआधी मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय जो तुम्हाला बघणे आवश्यक आहे बघा जिसने पूरा पुरा है एक तारीख तुम्हारी थी तीस तारीख मेरी रहेगी इस बात को मीडिया से सुन लेना एक तारीख तुम्हारी थी जून की तीस तारीख मेरी रहेगी एक जुलाई आने नहीं दूंगा इस बात को याद रखना मुंबई चे भाजपे ने मोहित कंबोज यानी एक तारीख तुम्हारी थी तीस तारीख मेरी होगी अस भाष्य करु तीस तारीख तो कहीं नहीं तीस तारीखे नोष्टी घड़त ग जसे संजय पांडे पदावरून पायउतार झाले तशी त्यांना ईडीची नोटीस गेली चौकशी सुरू झाली आता म्हणाल संजय पांडे ईडी ईडी कुठूनही शोधून काढली जाते का ईडी काय करते ईडीचा संबंध काय मला वाटतं या विषयावर मी आधीच एक व्हिडिओ केलेला आहे पण तरीही खूप सोपी करून ही माहिती मी तुम्हाला सांगतो जे दोन विषय जूनचा सरकारला अल्टिमेटम आणि तीस जूनला काय घडणार हे दोन विषय जे आपण केले होते त्यातला सरकारचा विषय झालाय आता हा संजय पांडेंचा जरासा उशिराणी दुसरा विषय होतो आहे काय संजय पांडे हे महाराष्ट्राच्या पोलीस दलामधले सर्वात सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या पैकीचे एकोणीसशे एक शहाऐंशीला संजय पांडेंची महाराष्ट्र पोलिस दलामध्ये निवड झाली आय पी एस अधिकारी म्हणून दोन हजार एक ला संजय पांडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते विदेशातल्या सेवेमध्ये कंपन्यांच्या सेवेमध्ये रुजू झाले स्वतःची आयसेक नावाची एक कंपनी देखील आय ई सी आयसेक अशा स्वरूपाची कंपनी देखील संजय पांडेनी स्थापन केली होती पुढे दोन हजार आपल्या आईला आणि आपल्या मुलाला या कंपनीचा डायरेक्टर करून टाकला पुढे हीच आयसेक कंपनी त्यांच्या आईच्या आणि मुलाच्या नेतृत्वामध्ये काम करू लागली आता असं म्हणतात की दोघांची संचालक नाहीत आहेत की नाही हे काळ जाणो पण हे संचालक होती यांच्या मालकीची कंपनी होती दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळामध्ये एन एस सी सर्व्हर एन एस सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं सर्व्हर आणि संगणक यंत्रणा तसंच आय टीच्या संबंधानं ऑडिट करण्याचं काम या आयसेक कंपनीला मिळालं आता या कंपनीचं काम असं आहे की या सर्व्हरमध्ये काय चूक होतंय काय बरोबर होतंय यासंबंधीची माहिती घेणं त्या एन एस सीला कळवलं त्या दुरुस्त करणं त्याची अवेअर करणं हे सगळं काम आहे पण जे काही गडबड होत होती ती तशीच राहिली आणि आयसेक याला क्लिअरन्स देत गेलं त्याचा परिणाम एन एस मध्ये घडला चित्रा रामकृष्ण यांची केस घडली ती केस काय एक स्वतंत्र आणि मोठा गूढ विषय कारण हिमालयातल्या बाबांना चित्रा रामकृष्ण काहीतरी माहिती पाठवायच्या आणि हे सगळं घडायचं या सगळ्या प्रकारामध्ये साधारणतः अठरा एकोणीस करोड रुपये संजय पांडे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावरती आल्याचं सांगण्यात येतं आता या काळामध्ये काही लोकांच्या फोनवरती नियंत्रण ठेवल्या गेलं त्यांची संभाषण ऐकली गेली दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा या काळामध्ये हे टॅपिंगचे प्रकार घडलेले होते आता मला तुम्हाला एक गम्मत सांगायची की संजय पांडेंना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर आणलं होतं विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यासाठी म्हणजे किरीट यांची अटक व्हावी मेधा यांची अटक व्हावी नील यांची अटक व्हावी प्रवीण दरेकरांची अटक व्हावी मोहित कंबोजची अटक व्हावी यासाठी संजय पांडेंना आणल्या गेलं होतं असं म्हणतात भाजप तसा आरोप करत त्यासोबत रश्मी शुक्ला ज्या टेलिफोन टॅपिंग प्रकरणामध्ये अडचणीत आल्या होत्या त्यांनाही अटक करावी टेलिफोन टॅपिंग प्रकरणात अटक करावी असं अपेक्षा सरकारची होती आणि मॅ करके दिखाऊंगा असं म्हणून संजय पांडे आले होते असं सांगितलं जातं पण घडलं भलतच यांची अटक तर सोडाच संजय पांडे निवृत्त झाल्याबरोबर संजय पांडेंचीच अटक झाली आणि कर्म धर्म संयोग बघा म्हणजे धर्म वेगळा पण कर्माचे संयोग मात्र इथं आहेत ज्या टेलिफोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्लांना अटक करण्याची प्रक्रिया चालू होती त्याच टेलिफोन टॅपिंग प्रकरणामध्ये संजय पांडे आत गेलेले आहेत बघा किती योगायोग असतो या काळामध्ये टेलिग्राफ कायद्याचं उल्लंघन करून खूप मोठ्या प्रमाणावर एन एस सीच्या कर्मचाऱ्यांचे टेलिफोन हॅक केले गेले ऐकले गेले असं म्हटलं जातं आता तांत्रिक बाबी जर बघायच्या झाल्या तर विदेशस्थ कंपन्यांच्याकडून हे टेलिफोन टॅपिंग करणारी यंत्र मागवल्या गेली होती एक छत्रीच्या आकाराचं यंत्र असतं जे लावलं जातं त्याच्या बाजूला लॅपटॉप जोडला जातो आणि त्या लॅपटॉप जिथे तुम्हाला करायचं आहे समजा एखाद्या मंत्रालयातलं टेलिफोन टॅपिंग करायचं तर मंत्रालयाच्या रूफटॉपवर किंवा आजूबाजूला कुठतरी एखाद्या रूममध्ये बसून ते यंत्र लावलं जातं त्या लॅपटॉपला संगणक प्रणालीला जोडलं जातं आणि ती जे काही कॉल त्या दरम्यानच्या काळामध्ये येतात ते कॉल शांतपणे ऐकता येतात अगदी सगळ्यांचे आता किती लोकांचे ऐकले असतील किती लोकांचे ऐकले नसतील हा वेगळा विषय याला ओ टी ए असं म्हणतात ओ टी ए म्हणजे ओवर द एअर ओवर द एअर वातावरणातून ज्या काही लहरी जात असतात त्याच्या ज्ञाना आपल्याकडे घेऊन त्या छत्रीद्वारे हे सगळं तपास जात अर्थात या त्या काळामध्ये म्हणजे आत्ता एवढे नियम कडक आहेत तेवढेही आधी नियम कडक होतेच या काळामध्ये या ओवर द एअर टॅपिंग करण्याचं मशीन विदेशातूनच मागवावं लागायचं म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगतोय त्यात तुम्ही लक्षात घ्या की हे प्रकरण फक्त संजय पांडे पुरतं मर्यादित नाही आहे जर संजय पांडेंच्या मश यंत्रणेनं हे टेलिफोन टॅपिंगचे मशीन ओ टी एवाले ओव्हर द एअरवाले विदेशातून मागवले असतील तर ते एक तर विमानाने आले असतील किंवा जहाजाने आले असतील दोनच शक्यता आहेत बाय रोड अशी मशीन कुठून आणणार ना कारण युरोपातल्या कंपन्या त्या सगळ्या करणाऱ्या माहिती आहे मला कोणत्या कंपन्या कशा कंपन्या पण उगीच त्या त्या कंपन्यांचं नाव कशाला घ्या ओवर द एअर हे मशीन मागवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या यंत्रणांचं क्लिअरन्स लागतं जसं तुम्ही विमानतळावर येता आणि कस्टमची माणसं तुमच्या वस्तू तपासतात आपल्या साध्या साध्या वस्तूंना पन्नास प्रश्न कस्टमवाले विचारतात म्हणजे दुबईवरून तुमच्या अंगावर दहा पंधरा सोळे जरी तोळे सोने जरी असेल तरी कस्टमवाले विचारतात की हे कुठून आणलं कसं आणलं जरा क्लिअर करा पण इथे ओ टी एच्या टॅपिंग करणाऱ्या मशीन कस्टममधून सरळ सरळ बाहेर कशा आल्या असतील त्याची कुठेच कशी नोंद झाली नसेल की संजय पांडे महाराष्ट्राच्या पोलीस दलातले वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्याला मान्यता मिळाली असेल का ज्या काळात म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा या कालखंडामध्ये टॅपिंग केलं गेलंय असं म्हणतात त्या काळात किंवा त्या काळाच्या आधी अशा मशीन भारतामध्ये आलेल्या आहेत का आणि त्या आल्या असतील तर त्या कस्टमसोबत साठलोट करून सोडलेल्या आहेत का हा प्रश्न माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे टॅपिंग करायची असेल फोन टॅप करायचे असतील ऐकायचे असतील तर तशी यंत्रणा लागेल जी यंत्रणा विदेशात अवेलेबल आहे तिथून त्या मशिनरी आणायच्या असतील तर त्यासाठी कस्टम विभागाचं क्लिअरन्स लागेल ते क्लिअरन्स मिळालं होतं का की क्लिअरन्सच्या शिवाय छुप्या मार्गाने या मशीन आणल्या होत्या हा प्रश्न कुणाच्याही मनामध्ये सहजपणे येऊन जातो एकटे संजय पांडे या हिमनगाचं टोक आहेत ही अख्खी एक यंत्रणा आहे जी यंत्रणा काम करते आहे म्हणजे संजय पांडे एन एस सी साठी काम करतात नंतर अधिकारी म्हणून बऱ्याच गोष्टी करून घेतात पोलीस अधिकारी म्हणून एकटे संजय पांडे हे करू शकतील का यात अजून कोणकोणते अधिकारी सहभागी होते असे अनेक प्रश्न आपल्या मना मनामध्ये येऊन जातात मंडळी मला एक निनावी पत्र आलं निनावी पत्र आहे ते पत्र मला तुम्हाला दाखवायचं आहे या निनावी पत्रामध्ये एक प्रश्न विचारलाय तो इतका गंभीर आहे अर्थात पाठवणाऱ्यांनी मला नाव देखील कळवलेलं दे नाही आहे या पत्रामध्ये अमरावतीच्या एका प्रकरणाचा खुलासा करण्यात आला आहे अमरावतीतलं कोणतं प्रकरण आहे तर अमरावतीमध्ये अनुग्रह नावाची ब्रोकिंग करणारी स्टॉक आणि ब्रोकिंग करणारी एक कंपनी आहे ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकिंग स्कॅम केस वेअर आयसेक प्रायव्हेट लिमिटेड वॉज द रिस्क मॅनेजमेंट ऑडिटर ऑफ एन एस सी ज्या आयसेक कंपनीकडं एन एस सीचं काम होतं त्याच आयसेक कंपनीकडं या अनुग्रहच काम होतं आणि या अनुग्रह कंपनीकडं या यांचं काम चालू असताना या अनुग्रह मध्ये देखील घोळ झालेला आहे आणि शेकडो लोकांना अगदी शेकडो लोकांना फसवल्या गेलं आहे यात त्या पत्रात स्पष्टपणे म्हटलंय तुम्हाला दिसेल ते स्क्रीनवर या पत्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल मी जो काही भाग दाखवतोय ते पत्र तुम्हाला दिसेल त्यातल्या ठळक अक्षरामधला भाग तुम्हाला जाणीवपूर्वक मी स्क्रीनवर दाखवतोय तो वाचा पहिला पिवळ्यातला भागही तुम्हाला आता मी दाखवतोय तोही वाचा तुमच्या लक्षात येऊन जाईल की या कंपनीचा ऑडिटरचं काम हीच आयसेक कंपनी करत होती जिच्यावर डायरेक्टर संजय पांडे होते आणि त्यांच्या पत्नी होत्या माफ करा आई होत्या आणि मुलगा होता आता या सगळ्यामध्ये एक महत्वाचा भाग आणि एक महत्वाचं पत्र मला तुम्हाला दाखवायचं आहे जे अमरावतीच्या आर्थिक गुन्हे शाखे विभागाला आलेलं होतं पत्र बघा त्या पत्रात स्पष्टपणे नोंद आहे जे विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांनी पाठवलेलं आहे त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे संदर्भ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगुशा अमरावती यांचे क्रमांकचे पत्र विषय अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड नंबर दोन परेश मूलजी कारिया व इतर यांचे विरुद्ध आर्थिक फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारी अर्जाबाबत आणि पत्रातला मजकूर वाचा उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधीन पत्रांवर विषयांकित नमूद गैरअर्जदार यांचे विरुद्ध फौजदारी कारवाई होण्याकरता श्री रिषभ सिक्ची व इतर राहणार अमरावती शहर यांनी सव्वीस एक दोन हजार एकवीसांवर पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्याकडे तक्रार केली होती त्याप्रमाणे सदरील तक्रारीची चौकशी आपल्या स्तरावरून करण्यात येत होती प्रस्तुत प्रकरणी पोलिस आयुक्त अमरावती शहर यांना कळविण्यात येते की त्यांनी उक्त नमूद तक्रारीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रकरणाची चौकशी तूर्तास पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात यावेत व तशा सूचना संबंधितांना देण्यात याव्यात पोलीस महासंचालक यांच्या मान्यतेने अमरावतीमध्ये स्टॉक एक्सचेंजच्या एका कंपनीत घोटाळा झाल्याची तक्रार दाखल होते त्याची चौकशी अमरावतीचा पोलीस विभाग सुरू करतो आणि अचानक महासंचालकांचा आदेश येतो आणि हे प्रकरण चौकशीसाठी थांबवलं जात काय प्रकरण हे सगळं दोन हजार बावीस साली या प्रकरणाची चौकशी महासंचालकांना का थांबवावी वाटते का सहजपणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मधल्या लोकांचे फोन कॉल डिटेल होऊ शकतात रेकॉर्ड होऊ शकतात या सगळ्यांचं उत्तर आपण कधी देणार आहोत की नाही हा प्रश्न पडतो म्हणून संजय पांडेंची झालेली अटक ही खूप महत्वपूर्ण आहे ज्या गोष्टींचा तपास व्हायला हवा तो थांबवला जातो आणि ज्याचा व्हायला नको तो जाणीवपूर्वक केला जातो ही गोष्ट संजय पांडेंच्याकडून घडली आहे का आणि झाली असेल तर या अटकेतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे बघूया अजून काय काय समोर येत ते एक संजय पांडे तर आतमध्ये गेलेत दुसऱ्या संजय यांची वेळ कधी हाही प्रश्न आपल्या ले सगळ्यांच्या समोर आहेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद